जे महाराष्ट्र मित्रांनो खरीपात एकवीस दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम आगाऊ देण्यासाठी राज्यातील अठरा जिल्ह्यात अधिसूचना जारी करण्यात आली आहे तर तसं बघायला गेलं तर बावीस जिल्ह्यापैकी केवळ अठरा जिल्ह्याच्याच जिल्हाधिकाऱ्यांनी ही अधिसूचना काढलेली आहे आणि उर्वरित जे प्रभावित बावीस जिल्हे होते त्यापैकी जे चार जिल्हे राहिलेले आहेत त्यामध्ये नंदुरबार सांगली सोलापूर कोल्हापूर नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी अजूनही या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अधिसूचना अजून काढलेली नाही मित्रांनो तर अशा तरा जिल्ह्यांचा या अठरा जे पंचवीस टक्के विमा आहे त्यामध्ये समावेश केलेला नाही आहे अजून मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या हिश्शापोटी भरावयाच्या दीड हजार कोटीपैकी केवळ पाचशे कोटीच रुपये रक्कम निधी या विमा कंपन्यांना पुरवलेला आहे मित्रांनो तर आता संभ्रम असा आहे की कंपन्यांना हजार पंधराशे कोटीपैकी जे पाचशे कोटी दिलेले आहेत त्यामध्ये अठरा जिल्ह्यापैकी आता कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे याच्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो या, या संबंधित माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आनंदाची बातमी अशी आहे शेतकऱ्यांच्या बाजूने तर कृषी विभागाने जो पाचशे रुपयाचा हप्ता तातडीने दिलेला आहे तो कदाचित रविवारपर्यंत या संबंधित विमा कंपन्यांकडे दिले जाणार आहे आणि उर्वरित जो हजार कोटी रुपयाचा जो हप्ता आहे तो लवकरच या विमा कंपन्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर बघायला गेलं तर आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी या संदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा केला असून येत्या दोन दिवसात हा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे आणि असं अपेक्षित आहे की सूत्रांनुसार त्यामुळे येत्या सोमवारपासून अधिसूचना जारी झालेल्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के रक्कम मिळू शकणार आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक बघायला गेलं तर आनंदाची बातमी अशी आहे की सोमवारपासून त्यांच्या अकाउंटवरती जो पंचवीस टक्के अग्रिम विमा आहे तो अधिसूचित झालेल्या म्हणजे अठरा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेल्या जिल्ह्यामध्ये वाटपात सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि यासंबंधी एक अतिशय महत्त्वाची न्यूज आहे ही, ही। शेतकऱ्यांसाठी एक चांगली न्यूज आहे मित्रांनो आणि मित्रांनो मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे बावीस जिल्हे प्रभावित झालेले आहेत या एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे तर अशा बावीस जिल्ह्यापैकी जे चार जिल्हे आहेत ज्यांचं अजूनही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जाहीर केलेली नाही तर यांचं आता पुढे काय होऊ शकतं बघा बावीसपैकी जे चार जिल्ह्यामध्ये अजूनही अधिसूचना जारी केलेली नाही त्यात नंदुरबार सांगली सोलापूर कोल्हापूर व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यात वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी हा निकष बदलू शकतो पीक कापणी प्रयोगापूर्वी पंधरा दिवस अधिसूचना जारी करता येत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अशी मदत मिळू शकत नाही म्हणजे आता बघायला गेलं तर उडीद कालावधी निघून गेलेला आहे अधिसूचना जारी करण्याचा आणि तर सोयाबीनसाठी पीक कापणी प्रयोग एकटा एक ऑक्टोबरला एक घेण्यात येतो त्यामुळे आता या पिकासाठी देखील अधिसूचना जारी करता येणार नसल्याने सूत्रांनी स्पष्ट केले आहे त्यामुळेच या चार जिल्ह्यांमध्ये अधिसू आदिशु, अधिसूचना जारी होईल की नाही हे संबंधित अहवालानंतरच कळू शकणार आहे म्हणजे या जिल्ह्यांचं आता भवितव्य हे संबंधित अहवालानंतरच कळू शकणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अधिसूचना जे शेत जिल्हाधिकाऱ्याने दिलेली आहे त्यांचा या कंपन्या प्रत्यक्ष अंमलबजावणी करू शकतीलच का त्या आदेशानुसार तर मित्रांनो त्याचं उत्तर असं असं आहे असं असणार आहे की अधिसूचना जाहीर झाली असली तरी सर्व सर्वच, सर्वच मंडळामध्ये सर्व शेतकऱ्यांना ही मदत विमा कंपन्या देतील की नाही याबाबत शंका आहे कारण जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनंतर विमा कंपन्या विभागीय आयुक्ताकडे असे अपील करून संबंधित महसूल मंडळामध्ये निकष लागू होत नसल्याचे सांगू शकतात म्हणजे एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला जो आधी किंवा अधिसूचना आहे त्याला विमा कंपन्यांना आक्षेप घेण्याचा किंवा आव्हान देण्याचा अधिकार आहे आणि ते विभागीय आयुक्ताकडे करू शकतात मित्रांनो आणि विभागीय आयुक्त यांनी ते फेटाळल्यास त्यांनी जे आक आक्षेप घेतलेला आहे किंवा ते संबंधित जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना लागू नाही असं जर सांगितलेलं असेल त्या निर्णयाविरोध विमा कंपन्याच्या विरोधात जर निर्णय दिलेला असेल विभागीय आयुक्तांनी तर त्यांच्या विरोधात देखील कृषी विभागाकडे अपील करण्याची संधी आहे विमा कंपन्यांना कृषी विभागाने मात्र घेतलेला निर्णय हा अंतिम आहे विमा कंपन्यावर आणि कृषी विभाग आदेश जारीसुद्धा करू शकतात मदतीचे शेतकऱ्यांना तातडीचे असेही या सूत्रांनी सांगितलेलं आहे मित्रांनो म्हणजे जवळपास शेतकऱ्यांना ही मदत मिळेल किंवा नाही हे अजूनही सांगता येत नाही पण जवळपास निश्चित हे आहे की सोमवारपासून सो जे अठरा जिल्हे आहेत किंवा बावीस जिल्ह्यापैकी जे पाच जिल्हे रा सोडून बाकीचे जे जिल्हे आहेत त्यांना संबंधित शेतकऱ्यांना जी पंचवीस टक्क्याची अग्रिम विमा जी रक्कम आहे लवकरच वर्ग करण्यात येणार आहे त्यांच्या संबंधित खात्यावर निश्चितच संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे